आणि यानंतरची बातमी कोरोनावरच्या औषधासंदर्भातली कोरोनावर उपचारासाठी मान्यता मिळालेलं मोल्नू पिरावीर या औषधाचा समावेश कोरोनाविषयक औषधांच्या यादीमध्ये करायला एम आरनं विरोध केलाय कोरोनावरच्या उपचारासाठी हे औषध लाभदायक नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय त्यामुळे या यादीमधून मोल्नू पिरावीर औषध वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय होणाऱ्या संततीसाठी हे औषध धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मोल्नूपुरावीर हे औषध कोरोनाग्रस्तांना रुग्णालयामध्ये आयसीयूत भरती होण्यापासून वाचवत असलं तरी ते फक्त वयोवृद्धांनाच द्यावं आणि महिलांना विशेषतः देऊ नये असा सल्ला एनटीएजीआयनं दिलाय दरम्यान पिरावेर ही गोळी कुणी घ्यावी कुणी घेऊ नये या संदर्भात आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांशीही संवाद साधला त्यावेळेस त्यांनी काय माहिती दिली बघूयात आपल्यासोबत सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर उन्मेश टाकळकर सर आहेत सर किती महत्वाची आहे ही गोळी या आता सध्याच्या जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गोळी करोनाचे जे अधिकृत डॉक्टर आहेत किंवा जे कोविड टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत किंवा फिजिशियन्स यांनीच ही गोळी प्रिस्क्राईब केलेली असली पाहिजे कारण त्याच्यामध्ये जे सिलेक्शन क्रायटेरिया आहेत की यांना कुठल्या लोक रुग्णांना ही गोळी द्यायची त्याच्यामध्ये हाय रिस्क आणि लो रिस्क इंडिव्ह्युज्युअल जे आहेत हाय रिस्क इंडिव्ह्युज्युअलमध्ये जे रुग्ण येतात त्यांना इनिशियल पिरियडमध्ये पहिल्या पहिल्या दिवसा दिवसापासून ते पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत ते ही गोळी काम करते आणि याच्यामध्ये ही रिप्लिकेशन म्हणजे व्हायरसचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते कमी करते आणि ओमिक्रॉनचा जो आत्ता व्हेरियंट आहे त्याच्यावर सुद्धा ही गोळी इफेक्टिव्ह आहे याची गोळीच्या ट्रीटमेंटमुळे थर्टी पर्सेंट मॉर्टॅलिटी जवळपास कमी होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे याच्यामध्ये आणि ह्या गोळीचं जे आहे याने दोनशे फॉर्म्युलेशनमध्ये मिळवलेली आहे पण याचा डोस जो आहे तो आठशे मिलीग्राम सकाळ संध्याकाळ असा याचा डोस आहे आणि अंदाजे तीन ते साडेतीन हजारामध्ये ही ट्रीटमेंट जाईल असं वाटतं आहे आणि याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याचे साईड इफेक्ट काही जास्त नाही आहेत डायरिया नॉशिया वॉमिटिंग पण हे जे महत्त्वाचं विषय याच्यामध्ये असा आहे की ही गोळी प्रेग्नन्सी लहान मुले लॅक्टेशन मदर्स याच्यामध्ये अजून रिकमेंड केलेली नाही आहे खास करून तुम्ही जे आता सांगितलं त्यानुसार ही कुठल्या वयोगटाला आणि कुठल्या लेवलला म्हणजे कुठल्या लेव्हलचा कोविड झाल्यानंतर देणं गरजेचं आहे हाय रिस्क इंडिव्ह्युजल ज्यांना सी के डी आहे हार्ट अटॅक्स आहेत डायबिटीस आहे बीपी आहे आता हाय रिस्क इंडिव्ह्युजल म्हणजे दे वॅक्सिन नाही घेतलेलं लोक आहेत त्यांनासुद्धा आपण हाय रिस्क इंडिव्हिज्युअलमध्ये टाकू शकतो कारण आता सर्वांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी वॅक्सिन घेतलेलं गेलं पाहिजे जर वॅक्सिन घेतलं नसेल तर दे कम इन हाय रिस्क कॅटेगरी अशा लोकांना ही गोळी देणं अत्यंत गरजेचं आहे पण ही गोळी पहिल्या पाच ते सात दिवसामध्येच इफेक्टिव्ह आहे पण नंतर जर उशिरा पेशंट आला किंवा जर त्यांना खूप वेगवेगळे सायन्स असतील तर मग वेगवेगळे जे आपले रेमडेसिवीर आहे कॉकटेल आहे नंतर टोसोलेक्स आहे तर डिपेंडिंग ऑन फिजिशियन त्याला काय प्रेझेंटेशन आहे त्याच्यावर तसे ते वेगवेगळे उपचार त्याचे करायला लागतील पण ही ओरल आणि ओपीडी ट्रीटमेंट आहे याला पेशंटला ॲडमिट करायची गरज नाही पेशंट घरी आपल्या गोळ्या घेऊ शकतो पण त्याचे सिलेक्शन क्रायटेरिया सगळं व्यवस्थित बघून जेव्हा फिजिशियन ॲडवाईस करेल आणि त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम ह्या दोघांचाही अभ्यास करून डॉक्टरांशी चर्चा करूनच ही गोळी घ्यावी असं रिकमेंडेशन राहील कोविडचे जे म्हणजे ज्याचं ज्ञान असलेले डॉक्टर्स आहेत अशाच लोकांकडनं ही गोळी घ्यावी जेणेकरून याचा जो साईड इफेक्ट आहे तो रोखता येईल कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट